मूळच्या मूळ जो सब्जेक्ट आहे आपला त्याच्यावरती मी येते. नाव आहे आपल्या कोर्स कोडचं EDU 3534, मोड्स ऑफ कम्युनिकेशन इन डिस्टन्स एज्युकेशन. दूर शिक्षणातील संज्ञापनाचे मार्ग आतापर्यंत आपण कुठून कसे टप्पे घेतले बघा. शिकणे म्हणजे काय, शिक्षण म्हणजे काय, आता मला कोणी सांगेल दूर शिक्षण म्हणजे काय, सांगा शॉर्ट मध्ये मॅडम. स्वतः शिकणे. दूर शिक्षण म्हणजे स्वतः शिकणे. ओके, मग स्वतः शिकण्याला त्याला सेल्फ लर्निंग म्हणेल ना. माझं मी शिकेल ना, माझं मी सेल्फ लर्निंग. प्रत्यक्ष जरी संपर्क आला नाही तरी तर माध्यमांच्या द्वारे शिक्षण गेले. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की प्रत्येक वेळेला शिक्षक आणि विद्यार्थी समोरासमोर असतीलच असं नाही. दूर शिक्षणाला एक लक्षात घ्या, मराठी शब्द खूप अवघड आहेत. दूर शिक्षणाचा सिंपल इंग्लिश मधला शब्द आहे डिस्टन्स एज्युकेशन. किती सोपा शब्द आहे हा. डिस्टन्स म्हणजे थोडक्यात काय, जो शिकवणार आहे आणि शिकणार आहे त्याच्यामध्ये अंतर आहे. ते जवळ नाहीये, ते दूर आहे, तरी पण त्यांच्यामध्ये जे शिक्षण म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे ती होतीये. ठीक आहे, आता या ठिकाणी संज्ञापन म्हणजे काय, त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. ठीक आहे, सो कम्युनिकेशन कुणामध्ये व्हायला पाहिजे, अर्थात विद्यार्थ्यामध्ये आणि शिक्षकामध्ये कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. पण जर विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर नसतील तर अशा वेळेला कम्युनिकेशन कसं होईल. ठीक आहे, तर त्याच विषयी आपण आज पाहणार आहोत. सो मी आता डायरेक्ट विषयाला हात घालते. एक लक्षात घ्या, तुम्हाला कम्युनिकेशन करायचं किंवा लर्नर शिकला तर पाहिजे, हे काम कोणाचं आहे, शिक्षकाचं. आता हे जे कम्युनिकेशन होते इनडायरेक्ट कम्युनिकेशन होते, कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षक समोर नाहीये. ठीक आहे, तर या ठिकाणी जो तुमचा घटक नंबर 5 आहे त्याचं नाव आहे शैक्षणिक श्राव्य कार्यक्रम एज्युकेशनल ऑडिओ सिस्टम. आता ह्याच्यावरनं काय लक्षात येतं, काहीतरी प्रोग्राम आहे जो फक्त ऐकण्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, आता या जो हा या जो घटक आहे या घटकामध्ये याचं अनालिसिस जर आपण केलं त्याच्यामध्ये आपण हे घटक पाहणार आहोत, शिक्षणातील इलेक्ट्रॉनिक माध्यमे. सिंपल बघा, त्याला ई मीडिया आपण असं म्हणतो. शैक्षणिक श्रवण कार्य, ध्वनिमुद्रण प्रक्रिया, श्रवण संहिता. खूप छान आहे, मला असं वाटतं तुमच्यातले काही शिक्षक याचा वापर करत असतील. ठीक आहे, सो मला तुमच्याकडे इंटरॅक्शन एक्सपेक्टेड आहेत. आणि लास्ट आहे श्रवण कार्यक्रमाचे मूल्यमापन. आता सांगा इलेक्ट्रॉनिक मीडिया, ई मीडिया म्हणजे काय, आपण वापरतो ई मीडिया. कोरोनाच्या काळात याचा खूप वापर केलाय. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला कंपल्सरी याचा वापर करावा लागला, करावाच लागला. कारण आपण विद्यार्थ्यांचं नुकसान करू शकत नाही, त्यांच्या आयुष्यातली ती वर्ष वाया घालू शकत नाही जोपर्यंत आपण शिकवत नाही. ठीक आहे, जे गव्हर्नमेंट मध्ये आहेत त्यांना ऍटलीस्ट गव्हर्नमेंट पेमेंट तरी भेटेल. जे प्रायव्हेट सेक्टर आहेत त्यांना जोपर्यंत तुमचं होतं तोपर्यंत तुम्हाला काही भेटत नाही. त्याची वेगळ्या गोष्टी होत्या, पण आपण कोविडमध्ये शिकलो आणि खूप जास्त शिकलो की ई मीडिया कसा वापरायचा. ठीक आहे, मला काही उदाहरण सांगा. युट्यूब वर व्हिडिओ लोड करून खूप छान बघा, म्हणजे आपण किती पुढे गेलोय बघा. आता मला म्हणजे मी तुमचा जेव्हा सिलेबस बघितला मला असं वाटलं की अजून आपण रेडिओ टीव्ही वरतीच आहोत. आपण कुठे पोहोचलो, इंटरनेट वापरतोय आपण, आपण आज पॉडकास्टिंग वापरतोय, आज आपण युट्यूब वापरतोय, आणि या ठिकाणी अजून बुक मध्ये काय आहे, ऑडिओ क्लिप, टेप रेकॉर्डर, टीव्ही, रेडिओ, याच गोष्टी या ठिकाणी आहेत. अर्थात एक लक्षात घ्या की माध्यम जे अवेलेबल आहे ते वापरता आलं पाहिजे. बऱ्याचदा प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे तळागाळातले जे शिक्षक आहेत जे अतिशय ग्रामीण लेवलला राहतात त्या ठिकाणी आज नेटवर्कही नाही आहे, मग त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, त्यांना हे माध्यम वापरायलाच लागणार आहेत. ठीक आहे, सो ही काय ई मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. ठीक आहे, आता याच्या ठिकाणी पण इव्हॅल्युएशन झालं तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल काय. आपण आज कम्प्युटर वापरतोय, आयपॅड्स वापरतोय, आपण कॅमेरा वापरतोय, आपण लेक्चर आत्ता सुद्धा मी तुमच्याशी कम्युनिकेट करते. ठीक आहे, आपण गप्पा मारतोय छानपैकी. सो आपण काय करतोय, आपण एकमेकांशी बोलतोय कशाच्या माध्यमातून. तुम्ही प्रत्येक जण, मला वाटतं काही जण गावी गेले असतील, काही जण आपापल्या घरी असतील, काही जण आता आउटिंगला सुद्धा असू शकतात, काही ट्रॅव्हलिंग मध्ये पण असू शकतात, पण स्टील तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता. मी एका जागी बसून तुमच्याशी कम्युनिकेट करू शकते. कशामुळे शक्य, इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे. आज कॅमेरा आहे सो मी तुमचं माझं फेस तुमच्यापर्यंत दिसू शकतो, लक्षात घ्या. व्हिडिओ कॅमेराज आहेत, रेडिओ, टेलिव्हिजन, इव्हन मूवीज किंवा टीव्ही म्हणू शकतो, मायक्रोफोन,
हे सगळे काय इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत, इलेक्ट्रॉनिक मेडिया आहे ज्याचा वापर करून. आता हे बघा इथे आपण इथे दिले 1960 पासून आणि आता आपण 2022 मध्ये आहोत. सुरुवातीला आपण काय वापरायचो बघा, म्हणजे सुरुवातीला फक्त टेलिव्हिजन आणि रेडिओ, त्याच्यामध्ये पण बऱ्याच चेंजेस होत गेले. नंतर FM आलं, ठीक आहे. आता आपण पॉडकास्ट पण वापरतो. पॉडकास्टचं नाव ऐकले का तुम्ही? पॉडकास्टिंग ऐकले? पॉडकास्ट नाही ऐकले. सिंपल लक्षात घ्या, ऑडिओ जेव्हा आपण म्हणतो बरं. MP3 MP4 माहितीये? MP3 MP4, ठीक आहे. MP3 म्हणजे ऑडिओ, MP4 म्हणजे त्यामध्ये पिक्चर्स पण दिसतं, म्हणजे व्हिडिओ जातो, राईट. सो पॉडकास्टिंग काय, आता जसं आपण एखादी गोष्ट रेकॉर्ड करतो तसं मी एक दोन लिंक पण दिला पॉडकास्टिंगच्या पुढे. तर ते जे आहे आपण जसं रेकॉर्ड करतो, समजा एखादी स्टोरी असेल तर तुम्ही प्रॉपर तुमच्या आवाजामध्ये ती रेकॉर्ड केली आणि त्याला पॉडकास्टिंग केलंय. आता आपण ब्रॉडकास्ट करतो तसं हे पॉडकास्ट आहे, ठीक आहे. हे पॉडकास्टच्या लिंक तुम्ही वेबवरती टाकू शकता, तिथून लोक ऍक्सेस घेऊ शकतात, ठीक आहे. सो आपण कुठे चाललोय, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टेलिव्हिजन आहे, रेडिओ आहे, आपण आता चाललोय इंटरनेटच्या युगामध्ये. आणि त्याच्यामुळे काय झालंय, एक लक्षात घ्या, आता तुम्हाला एखादा मेसेज पाठवायचा असेल तुमच्या फ्रेंड्स, भरपूर सारे फ्रेंड्स आहेत आणि त्यांना तुम्हाला मेसेज पाठवायचा, तुम्ही कसा पाठवता? किंवा तुमच्या स्टुडंटला तुम्हाला मेसेज टाकायचे असेल. आज प्रत्येक ठिकाणी, म्हणजे कोविडमध्ये आपण ह्या गोष्टी शिकलो आणि आमच्याकडे तर आम्ही आधीपासून म्हणजे वेब व्हॉट्सअप वापरतो. आपण त्याच्यावर ब्रॉडकास्टिंग करतो, म्हणजे एकाच वेळेला एक मेसेज टाकला की तो 200 जणांना मिळतो. मॅक्झिमम तसं लिमिट आय थिंक 200 आहे. सो हे काय करतो आपण, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करतो. आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी रेडिओ दिलंय, टीव्ही दिलंय, आता तुमच्या हातात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, इव्हन विद्यार्थ्यांच्या हातातही आज मोबाईल आहे. मग विदिन अ क्लिक, एका क्लिक वरती सगळ्या गोष्टी, युट्यूब क्लिक ऍक्सेस करू शकतात, पॉडकास्ट ऍक्सेस करू शकतात, FM तर आहेच त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण आता इंटरनेटमुळे या सगळ्या गोष्टी आपण इझिली ऍक्सेस करू शकतो. आता या ठिकाणी बघा, मी आताच म्हणलं तसं, इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे आपले जग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडलं गेलेलं आहे. एखादा छोटासा संदेश असेल, आपण एका काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपण लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. आता या ठिकाणी घ्या, ब्रॉडकास्टिंग होतं किंवा आता तुम्ही टेलिकॉन्फरन्सिंग पण ऐकलं असेल, ठीक आहे. मोस्टली डिस्टन्स एज्युकेशनमध्ये टेलिकॉन्फरन्सिंगचा वापर केला जातो, ठीक आहे. आता हे किती सोपं आहे बघा ना, टेलिकॉन्फरन्सिंग. आता मी ही मीटिंग, समजा ही लिंक मी टाकली असेल तर दुसऱ्या देशातली व्यक्ती सुद्धा ही हे लेक्चर ऐकू शकतो किंवा कम्युनिकेट करू शकतो. सो आत्ता काय झालंय, इलेक्ट्रॉनिक आपण म्हणतो ना की इव्होल्युशन जे आहे ते आपण सगळ्या हाय स्टेपला आपण आहोत. आता 5G मध्ये आहोत, एक असं काही दिवसातच 5G येत आहे. आणि आता असं झालंय की आता जे मोबाईल आलेत नवीन ते सगळे 5G मोबाईल आहे. ज्याला परत 5G आले की ज्यांच्याकडे जुने मोबाईल असतील त्यांना कदाचित ते मोबाईल बदलावे लागतील आणि नवीन मोबाईल घ्यावे लागतील, कारण ते 5G नेटवर्क तुम्हाला सपोर्टच करणार, ठीक आहे. म्हणजे स्पीड एवढा फास्ट आहे ब्रॉडकास्टिंगला, कारण काही काही जे ऍप्स आहेत त्याच्या ब्रॉडकास्टिंग, त्याला काय म्हणतात, ब्रँडविड्थ म्हणतात त्याला, तुमचं नेटवर्क अतिशय त्याचा स्पीड चांगला असावा लागतो, त्याशिवाय तुम्ही ते यूज करू शकत नाही. सो जग किती पुढे जात आहे बघा, आणि हे कशामुळे पुढे जात आहे, हे कशामुळे जोडलं जात आहे, अर्थातच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे जोडलं जात. आता इलेक्ट्रॉनिक मीडियाची वैशिष्ट्ये, आता मोस्टली तुमच्या जे सिलेबस मध्ये दिले, आता मी पुढचं नाही कारण तुम्हाला शेवटी सिलेबसशी रिलेटेडच तुम्हाला एक्झाम मध्ये लिहावं लागणार आहे. आता याची वैशिष्ट्ये, याची कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याचे फीचर्स काय आहेत. हा, पहिली गोष्ट, जर आता आपण TV आणि रेडिओ बघितला, हे याचं कॉस्ट कमी आहे. आता अर्थात आपण तुम्ही जसे घ्याल तसं आहे, पण नॉर्मली जो आपण साधातला सगळा TV घ्यायचा म्हटला तर इकॉनॉमिक नक्कीच आहे, ठीक आहे. हे सार्वजनिक माध्यम आहे, निरक्षर लोक सुद्धा हे वापरू शकतात, लक्षात घ्या. काय काय काय, कारण ते बघायचंय, ऐकायचंय, तर हे शिकण्यासाठी निरक्षर लोकांना सुद्धा उपयुक्त आहे. आज सगळ्या गोष्टी, आता मला असं वाटतं की बरेच जण, मला वाटतं मोर दॅन 90% तुमच्यातली लोक हे मोबाईल वरून ऐकत असतील, बरोबर. सो हे मोबाईल माध्यम आहे, ऑडिओ माध्यम आहे. आता रेडिओ म्हणलं तर ऑडिओ आहे, TV म्हणलं तर ऑडिओ व्हिज्युअल येईल ते, ठीक आहे. आणि यासाठी कमी ऊर्जेची आवश्यकता आहे. आता
हे खूप आधी झालं. आता आपण काय वापरतोय, इंटरनेट वापरतोय आपण, सीडी रॉम वापरतोय, डीव्हीडीज वापरतोय, ठीक आहे. ही सगळी काय, ही सगळी आत्ताची म्हणजे आधुनिक युगामध्ये आपण जी टेक्नॉलॉजी माध्यम वापरतो त्या माध्यमांची ही सगळी नावं आहेत. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक माध्यम लोकांपर्यंत कसे पोहोचते. आता इलेक्ट्रॉनिक माध्यम कुठलं आहे त्याचं ब्रॉडकास्टिंग केलं जातं, ठीक आहे. आपण म्हणतो ना बऱ्याच ठिकाणी नेटवर्क पकडत नाहीये, ठीक आहे. आता एफ एमचं नेटवर्क पण तुम्ही ठराविक ठिकाणी, आता एखाद्या सिटीमध्ये एफ एम असेल, तुम्ही त्या सिटीच्या बाहेर गेला तर नेटवर्क त्या ठिकाणी पकडणार नाहीये. पण हा काय इलेक्ट्रॉनिक मीडिया काय सगळ्यात जास्त सुलभ आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं कम्पॅरिझन जेव्हा तुम्ही प्रिंट मीडियाशी कराल, जे तुमच्यामध्ये पुस्तक रूपाने किंवा एखादं चार्ट आहे, एखादं मॉडेल आहे त्याच्याशी कराल, तर नक्कीच इलेक्ट्रॉनिक मीडिया हा अत्यंत सुलभ आहे. एकाच वेळेला आता एक लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांनी झूम मीटिंग घेतली आहे, तुम्हाला लिमिटेशन असतं त्या ठिकाणी, ठराविक पार्टिसिपेंट त्या ठिकाणी इन होऊ शकतात. मग या ठिकाणी आपण काय करतो, डायरेक्ट युट्यूबला ब्रॉडकास्ट करतो. युट्यूबला ब्रॉडकास्ट केल्यानंतर त्या ठिकाणी अनलिमिटेड पार्टिसिपंट्स, ऍटलीस्ट तो जो काही तुम्ही ब्रॉडकास्टिंगच्या प्रोग्रामचा घरचा तो प्रोग्राम बघू शकता. म्हणजे एकाच वेळेला अधिक लोक ई माध्यमामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये प्रवेश करू शकतात. आता आपण जेव्हा एखादा टीचिंग एड वापरतो, एक लक्षात घ्या, एक्सपेक्टेड असं आहे की जसं मी म्हणलं की लर्नर लर्निंगची स्टाईल जशी आहे त्याच्यानुसार आपण शिकवलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण आपल्याकडे जे सामान अवेलेबल आहे, आता तुमच्याकडे मला वाटतं बऱ्याचशा स्कूल्समध्ये इंटरनेट आहे आणि बरेचसे शिक्षक हे वापरतही असतील. आता या ठिकाणी ॲनिमेटेड एखादी गोष्ट असेल, इमेज असेल किंवा अजून काही ॲनिमेटेड एखादा व्हिडिओ असेल तो आपण वापरू शकतो, ठीक आहे. मोशन पिक्चर्स आपण वापरू शकतो, ज्याला आपण हे म्हणतो मूव्हिंग, यस मोशन पिक्चर्स म्हणतात त्याला, किंवा त्याला मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आपण असं म्हणू शकतो, ठीक आहे. सो ह्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पे करत नाही. आता तुम्हाला एखादं युट्यूब, आता अर्थात युट्यूबने नवीन एक फीचर आणलंय, मला वाटतं आता मॅडम जसं म्हणाले की तुम्ही तुमचे व्हिडिओ जे होते ते युट्यूबवरती अपलोड केले होते, म्हणजे तुम्ही एक युट्यूबर आहात, राईट. सो या ठिकाणी आता युट्यूबने नवीन आले, त्याच्यात आपण पे करून पण आपण ते चॅनल जॉईन करू शकतो. काही व्हिडिओ त्यांनी हाईड केले आणि जोपर्यंत आपण ते पर मंथ आपण पे करत नाही, प्रत्येकाचे चार्जेस वेगवेगळे आहेत, तोपर्यंत आपण तो व्हिडिओ बघू शकत नाही, ठीक आहे. पण जो बेसिक आहे, बरेचसे चॅनल्स असे आहेत ज्याला कुठलीही कॉस्ट नाहीये, तुमचं जर इंटरनेट रिचार्ज असेल तर तुम्ही कुठलाही युट्यूबचा व्हिडिओ पाहू शकता, इव्हन पॉडकास्ट पण तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामुळे मेन काय होतं, कम्युनिकेशन अतिशय सहजपणे होतं, कारण आपण दूर आहोत, डिस्टन्स एज्युकेशन याच्यामुळे होतंय. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शिक्षक समोर असूच शकतो असं नाही, तर त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करू शकतो. सुरुवातीला मी जेव्हा हा पिरियड बघितलं होता, आता तुमचं लेक्चर घ्यायचं म्हणून मी हा शोधला, त्यावेळेला हा जो खालचा कॉलम आहे, हा त्याच्या खालचा जो बेस आहे हा त्याच्यामध्ये नव्हता, ठीक आहे. कारण लर्निंग बाय डुईंग इथपर्यंतच होतं किंवा प्रॅक्टिस डुईंग इथपर्यंतच होतं, हे वरच्या सगळ्या गोष्टी होत्या पण हा नव्हता. पण एक लक्षात घ्या, आता या ठिकाणी बघा, मी मगाशी जसं म्हटलं की डिफरंट स्टाईल्स ऑफ लर्निंग, अध्ययनाच्या विविध शैली आहेत, त्याच्यामध्ये ऑडिटरी आहे, व्हिज्युअल आहे, कायनेस्थेटिक आहे, ठीक आहे. कायनेस्थेटिक म्हणजे काय, जोपर्यंत ती कृती केली जाते त्याचा प्रत्यक्ष सहभाग त्यात होत नाही, मग ते डिस्कशन असेल, एखादं मॉडेल मूव मेकिंग असेल, एखादा सायन्स लॅबचा एक्सपेरिमेंट असेल, काही असेल, किंवा तो दुसऱ्याला शिकव, सगळ्यात एक सांगते बेस्ट तुमचं लर्निंग तेव्हा होतं जेव्हा तुम्ही दुसऱ्याला शिकवता. कारण दुसऱ्याला शिकवण्यासाठी आपल्याला स्वतःला खूप छान तयारी करावी लागते त्यावेळेला. आणि हे बघा, हा पिरॅमिड तुम्ही बघितला तर हा जसा वर जाल तसा तो ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह जातो, ठीक आहे. आता हे पण काय होतं माहिती का, जसं जसं आपण आता क्लासेस म्हणजे तुम्ही प्रायमरी सेक्शन पासून टर्शरी सेक्शन पर्यंत किंवा हायर एज्युकेशन पर्यंत जाता, तसं तसं श्रवणावरती म्हणजे लिसनिंगवरती जास्त भर दिला जातो, ठीक आहे. त्याच्यामुळे हे एक्सपेक्ट आहे की शिक्षकांनी असं काहीतरी बनवा, ठीक आहे. म्हणजे हे एक्सपेक्टेशन माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे, पण स्टील असं काहीतरी बनवायचे विद्यार्थी तुम्ही नसताना सुद्धा तुमच्या ऍबसेन्स मध्ये त्यांचं लर्निंग कंटिन्युअस राहील. एखादा विद्यार्थी ऍबसेंट जरी असेल तरी त्याचं कंटिन्युअस राहील. एखाद्या विद्यार्थ्याला नाही समजलं तरी तो तुम्ही जे ई लर्निंग मटेरियल बनवले, थोडक्यात तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन काय आहे, तुम्ही ई लर्निंग मटेरियल बनवावं हे एक्सपेक्टेशन आहे, ठीक आहे. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजून एक
बेल बटन वरती क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.